नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी पेपर एक सोळा जानेवारी दोन हजार सोळा या दिवशीची जी परीक्षा झाली होती त्या परीक्षेबद्दल आपल्याला आज चर्चा करायची आहे त्या परीक्षेमध्ये आपल्याला विचारले गेलेले मराठीचे प्रश्न वित्त विश्लेषणसहित आपल्याला पाहायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो तर बघा मराठीचे हे सर्व प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये कशा पद्धतीने विचारू शकतात आणि कोणत्या पद्धतीने मराठीचा अभ्यास करायची गरज आहे ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सविस्तर चर्चा करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बघा मराठी व्याकरणाकडे जात आहे आपण मराठी व्याकर व्याकरणाकडे कर... व्याकर जाऊ आणि पहिलाच प्रश्न आहे मित्रांनो बघा पुढील जोड्यामधून योग्य जोडी ओळखा मुकनायक श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर पुण्यप्रभाव ओ okay, के अत्रे उद्याचा संसार विश्राम बेडेकर शाकुंतल राम गणेश गडकरी यापैकी तुम्हाला योग्य आन्सर शोधायचा आहे यातील योग्य आन्सर काय आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य आन्सर आहे बघा मुकनायक मुकनायक हे योग्य आन्सर आहे आणि मुकनायक या राखण्याला तुम्ही गोल करू शकता विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा पुढीलपैकी कोणता शब्द विसर्ग संधी नाही असं विचारलेलं आहे तर इथे बघा चार ऑप्शन आहेत निरंतर निष्कारण निशांत आणि निराकार निर निर अधिक अंतर बरोबर हा पण एक काय विसर्ग संधीचं उदाहरण आहे त्याच्यानंतर निष्कारण हा पण एक विसर्ग संधीचं उदाहरण आहे त्यानंतर बघा आपल्याला सांगितलेलं आहे निराकार निराकारसुद्धा हे एक विषय कोणत्या विसर्गसंधीचं उदाहरण आहे आपल्याला नाही विचारले विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच जणांची गफलत काय होते तर आपल्याला काय विचारलं आहे तो प्रश्न समजतच नाही मग आपल्याला काय विचारले नाही असं विचारले मग नसणारा शब्द कोणता आहे याच्यामध्ये नसणारा नि शांत नि आणि शांत हा विषार विसर्गसंधी नसून तो कोणता आहे स व्यंजन संधीचं उदाहरण आहे तर विद्यार्थी मित्रांनो याचे योग्य आन्सर असेल काय निशांत हे आन्सर अगदी बरोबर असेल विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतरचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो कुठला आहे बघा त्याच्यानंतरचा तेतीसवा प्रश्न आहे ते तृतीया तत्पुरुष समासाचे उदाहरण ओळखा तर, तर राजप्रसाद राजाने दिलेला प्रसाद विषयुक्त विष विषाने युक्त हे उत्तर बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो तर तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे आणि याच्यामध्ये तृतीया तत्पुरुष समास ओळखायचा आहे तर याच्यामधील योग्य आन्सर काय असेल विषयुक्त हे तृतीया तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे त्यानंतरचं बघा विद्यार्थी मित्रांनो अन्य भाषेतून मराठीत आलेल्या नाटकाचे नाव ओळखा अन्य भाषेतून मराठीत आलेले नाटक कोणते आहे अजब न्याय वर्तुळाचा हा न्या हे मराठीमध्ये आलेलं नाटक आहे अन्य भाषेमधून म्हणजेच तेलुगू भाषेतून हे मराठीमध्ये आलेलं नाटक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो बघा मनाने तरुण असलेल्या नजरा नेहमीच भविष्याचा वेध घेत असतात तर मनाने हे काय सांगितलेलं आहे म्हणजे एक रीत चालत आलेली रीत आहे मनाने तरुण असलेल्या नजरा नेहमीच भविष्याचा वेध घेत असतात असं काय सांगितलेलं आहे रीत सांगितलेली आहे त्यामुळे याला काय म्हटलं जातं रीती वर्तमान काळ असं म्हटलं जातं बघा विद्यार्थी मित्रांनो अवस्था त तो असं जेव्हा तुमचं क्रियापद असतं तेव्हा रीती वर्तमान काळ असतो लक्षात ठेवायचं आहे त्यानंतरचा बघा मित्रांनो त्यानंतरचा प्रश्न काय आहे तर तुम्हाला प्रश्नाची काठीने पातळी लक्षात येत असेल की काय विचारलं होतं दोन हजार सोळामध्ये आता विद्यार्थी मित्रांनो बघा छत्तीसावा प्रश्न आपल्याकडे छत्तीसावा प्रश्न स्क्रीनवर दिसत आहे येथे बघा योग्य आकारे किंवा के केलेले अनेक वचन ओळखा येथे काय म्हटलेलं आहे योग्य प्रकारे केलेलं के काय वच ओळखायचं आहे आपल्याला अयोग्य प्रकारे केलेलं आपल्याला अनेक वचन हे ओळखायचं आहे योग्य के केलेलं अनेक वचन आहे पेला पेला हा शब्द एकटा आहे आणि पेले हा शब्द कसा आहे पेले हा शब्द कसा आहे तर त्याचं अनेक वचन केलेलं आहे पण विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न तेव्हा कॅन्सल झाला होता पूर्णा माईची लेकरे ही कादंबरी कोणी लिहिली आहे बघा प्रकाश शामटे रणजित देसाई श्रीनाथ पेंडसे आणि गोनी दांडेकर असे ऑप्शन आहेत तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य आन्सर असेल बघा गोनी दांडेकर यांनी कोणती पूर्णा माईची लेकरे हे कादंबरी लिहिलेली आहे त्यानंतर बघा चुकीची जोडी ओळखा असं म्हटलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आबा तेज पराक्रम मृदुमक्की अवाच्छित आलाच्छित असे आणि मेद आणि निरद असे एकूण आपल्याला आप चार क्वेश्चन दिलेले आहेत आणि याचं बघा विद्यार्थी मित्रांनो चुकीची जोडी ओळखा असं म्हटलेलं आहे हा पण प्रश्न दोन हजार सोळामध्ये हे दोन्हीही चुकीचे आहेत विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो हे कोणते हे दोन्हीही चुकीचे आहेत त्यामुळे हा पण प्रश्न ज्याने तीन हा केला आणि चार केलं हे दोन्ही बरोबर आन्सर देण्यात आलेले आहे त्यानंतरचा बघा शब्द विद्यार्थी मित्रांनो कोणता आहे रुकार या शब्दाचा योग्य विरोधार्थी शब्द ओळखा रुकार नकार एकदम सोपं आहे याचं काही विश्लेषण करणार नाही मी तुम्हाला रुकार आणि नकार त्यानंतर ता, बघा कोलंबासाचे गर्वगीत ही काव्यरचना कोणाची आहे कुषमागराजांची ही काव्यरचना आहे विद्यार्थी मित्रांनो बघा लक्षात आलं असेल तुमच्या किती पुस्तकावर आपल्याला पुस्तक आणि लेखक काव्यरचना याच्यावर किती प्रश्न आलेले आहेत त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो औद्योगिक अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा असा प्रश्न आहे कोल्हापूरहून बंगलोरला पोहोचायला बरेच तास लागतात बघा कोल्हापूर ऊन हून म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये ऊन आणि हून हे प्रत्येक काय होतात काउंट होतात तर ऊन आणि हून हे प्रत्येक काउंट झाल्यामुळे याचे पण आपल्याला कोल्हापूर कोल्हापूरहून कुठून कोल्हापूरहून म्हणजे याचं योग्य आन्सर काय असेल पंचमी पंच अरे फ्रेंड्स योग्य आन्सर असेल पंचमी ऊन आणि ऊन ह्याचं योग्य आन्सर काय असेल पंचमी असेल बघा स्त्रीलिंगी शब्द ओळखा घोर गंगाळ घाव तर तो घाव तो घाव ते गंगाळ ते घोर तो ती घडवंची ती घडवंची घडवंची म्हणजे काय रे विद्यार्थी मित्रांनो घडवंची म्हणजे काय आपण जे पातेलं ठेवतो ना त्याला आपण घडवंची असे म्हणतो चुलीवर वगैरे आपण पातेले ठेवतो ना त्याला घडबणचे असे म्हटलं जातं बघा गटात न बसणारे नाव ओळखा विद्यार्थी मित्रांनो हे पण मला पण माहीत नाही याचं आणि हे प्रश्न मिलिंद बोकिला असं म्हटलेलं आहे आणि गंगाधर गाडगिळ अरविंद गोखले पुबा भावे याचं तुम्हाला आन्सर शोधायचं आहे काय काय म्हटले आणि त्याच्यानंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो धातु साधित विशेषण ओळखा तर विद्यार्थी मित्रांनो ज्या संख्येला धातू लागलाय ते विशेषण ओळखायचे नाम साधित धातू साधित त्यानंतर विशेषण असे प्रकार पडत असतात धातू लागलेला आहे म्हणजेच काय बघा नास्का अस्का अस्का असा एक धातू लागलेला आहे आणि त्याचं काय आहे नासका हे उत्तर अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतरचा बघा प्रश्न आहे केवळ प्रयोगी अव्यय ओळखा याच्यामधील बघा म्हणजे हा शब्द म्हणजे हा शब्द काय आहे उभयानवी अव्यय आहे मित्रांनो म्हणजे हा शब्द उभयाण्णवी किंवा काय आहे बौद्धिक आहे मित्रांनो आणि हा कोणत्या प्रकारचा आहे हा पण उभयानवी आहे केवळ प्रयोगी म्हणजे ज्या वाक्यामधून आपल्याला उद्गार निघतो वा वा म्हणून याचं उत्तर काय असेल वा वा हे एक काय योग्य उत्तर आहे आणि केवळ प्रयोगी अव्यय आहे त्यानंतरचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो पुढील शब्दामधून लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा म्हणजेच काय ओळखा शुद्ध शब्द ओळखा म्हणून दिलेले आहे इथं शुद्ध शब्द कोणता आहे मग विद्वत्तापूर्ण हे शुद्ध शब्द आहे बाकीचे युगला दुसरी वेलांटी असते म्हणून त्याच्यामुळे हा शुद्ध शब्द नाही परवक्षता हा शब्द चुकीचा आहे युगायुगु युगा यु यू... नु गुये यु युगानुयुगे युगानुयुगे असं लिहिलं जात नाही त्यामुळे विद्वत्तापूर्ण हा शब्द बरोबर आहे त्यानंतर तर दुसरा शब्द आहे बघा मित्रांनो पुढील शब्दामधून संस्कृत उपसर्ग ओळखा संस्कृत उपसर्ग ओळखायचे विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये दर आड आणि आणि परा आता ही दर आड आणि हे फारशी उपसर्ग उपसर्ग आहेत आणि ही परा हा शब्द कुठला आहे संस्कृत उपसर्ग आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतरचा प्रश्न आहे बघा फारसी प्रत्यय काय म्हटले फारसी प्रत्यय असणारे शब्द ओळखा म्हटलंय बघा बद की अव ही मराठी प्रत्यय आहेत आणि हे फारसी प्रत्यय कोणता आहे मग दार हा फारसी प्रत्यय असणारा शब्द आहे त्यानंतरचे प्रश्न पहा मित्रांनो तर बघा कंटाळवणी भाषण म्हणजे एरंडाचं गुर गुराळ तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आपल्याला कशाचा नेमका अभ्यास करणं गरजेचं आहे शब्दसंग्रहावर जास्त काय क्वेश्चन विचारलेले आहेत तुम्हाला सामासिक शब्द विचारलेले आहेत त्याच्यानंतर तुम्हाला अलंकारिक शब्द विभक्तीवरील शब्द त्याच्यानंतर तुम्हाला नामामधील शब्द विचारलेले व्याकरणावर व्याकरणावर अगदीच न नगण्य असे शब्द आहेत बघा कृतज्ञची प्रवृत्ती दर्शवणारी मन ओळखा कृतज्ञ कृतज्ञ कर्तज्ञ आणि कर्तज्ञ म्हणजे काय रे परोपकार करणे कर्तज्ञ म्हणजे बा गरज सरो वैद्य मरो म्हणजे एखाद्या गोष्टीची आपली संपली गज गरज की वैद्य मेला तरी चालेल या प्रकारचं आहे विद्यार्थी मित्रांनो झाडावरती चेंड उलटकले शेता मधुनी बँ्टी बॅटी मनाल ते ते सारे होते उन्हेन कोठे नाही काव्यपंक्तीतून कोणता रस पत्याला येतो विद्यार्थी मित्रांनो याच्यामधून बघा का या काव्यपंक्तीतून तुम्हाला रस प्रत्ययला येतो कोणता अद्भुत रस असे रसाचे प्रकार आहेत नऊ एकूण रसाचे प्रकार आहेत नऊ नऊ प्रकार आपल्याला कोणते कोणते ते आपण अभ्यास करणार आहोत त्यानंतरचं बघा चला पुढे तो काय ऐट एक आनंद अग्नीचा ओहळ ओहळ तो जणू मंद तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचंय जणू जणू काय असे जर शब्द आले असतील तर तो, तो कोणता अलंकार असतो उत्प्रेषा अलंकार असतो मित्रांनो चला पुढला प्रश्न बघू पुढील वाक्यामधून प्रश्नार्थक नसलेले वाक्य ओळखा प्रश्नार्थक नसलेले वाक्य कोण काय ज्या शब्दामध्ये असतं ते प्रश्नार्थक वाक्य असतं त्यामुळे नसलेले विचारले आपल्याला काय कमालाची पर बेपरवाई दाखवतात लोक हे उत्तर आहे आपलं आणि विद्यार्थी मित्रांनो हे कोण खाणार आईस्क्रीम हे प्रश्नार्थक वाक्य आहे कशाला नसता उद्योग केलास तू प्रश्नार्थिक वाक्य आहे कुठे तुमचे गाव प्रश्न विचारू शकतो ना अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे हे सर्व काय आहेत बाकीचे प्रश्नार्थक आहेत आणि काय कमालीचे बेपरवाई केलास हा शब्द काय आहे रे हा शब्द हा हे वाक्य तुमचं काय आहे प्रश्नार्थक वाक्य नाही पुढील कोणत्या नावाचा प्रयोग असू शकत नाही तर विद्यार्थी मित्रांनो बघा इथे अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार पडतात सकर्म कर्तरी आणि अकर्म कर्तरी आणि कर्मक अकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी नावाचे कोणता प्रयोग असू शकत नाही असं विचारलेलं आहे आपल्याला अकर्मक अकर्मक कर्तरी कर्तरी तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये अकर्मक कर्मणी असेल इथे चुकून इथे फिलिंग मिस्टेक झालेले सिलिंग मिस्टेक झालेले इथं कर्मणी जर ठेवला तर हा प्रयोग होणार नाही हे सर्व प्रयोग आहेत इथे अकर्मक कर्मणी असणार आहे अशा चुका केलेल्या असतात जाणून बुजून चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप ओळखा चुकीच्या पद्धतीने विहिरीत कोणता प्रत्यय लागतो रे त प्रत्यय लागतो इथे बघा त याचा प्रत्यय काढून टाकलाय म्हणजे हे योग्य आहे प्रवाहात इथं पण रूपात याला पण त तो प्रत्यय लागतो त्यामुळे हे जरीत होतं का रे जरीने होतं का नाही त्याच्यामुळे याच्या काय होतं झरी हा शब्द अचूक नाही त्यानंतरचा प्रश्न आहे बघा सामान्य नाम नसलेले शब्द ओळखा सामान्य नाम नसलेले शब्द ओळखायचे तळ तळ हा सामान्य नाम आहे कुरण हे पण सामान्य नाम आहे वाळू हे पण सामान्य नाम आहे स्वर्णा स्वर्ण हे काय नाम आहे विशेष नाम आहे उत्तर चार नंबरचं असेल पुढील शब्दामधून भावाचक नाम ओळखा या शब्दातून भावाचक नाम ओळखायचे शूर चपळ आदित्य आणि लालित्य भाववाचक नाम बघा शूर हे एक नाम आहे सामान्य नाम चपळ पण नाम आहे आदित्य हे विशेष नाम आहे आणि लालित्य हा शब्द कसा आहे भाव दाखवणारा शब्द आहे त्यामुळे याचं उत्तर काय असेल लालित्य हे योग्य बरोबर उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो यापुढील प्रश्नपत्रिका आपल्याला लगेच दुसऱ्या दिवशी पडून जाईल त्यामुळे तुम्हाला काय आहे आमच्या चॅनलला सबस्क्राईब आहे विद्यार्थी मित्रांनो आणि येथे बघा तुम्हाला बरं बाकीचे पण क्वेश्चन इथे रेफर केलेले आहेत भीषण म्हणजे काय भयंकर आणि हे उत्तारा व्यवस्थित वाचून तुम्हाला त्याचे आन्सर द्यायचे आहे जर याची तुम्हाला पी डी एफ हवी असेल तर मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक देणार आहे त्या टेलिग्राम चॅनलच्या लिंकवर जाऊन तुम्ही याची पी डी एफ मिळवू शकता विद्यार्थी मित्रांनो आणि जे जेणे कुणी हे पी डी एफ आपल्याला स्कॅन करून दिले त्याबद्दल धन्यवाद आणि आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा विद्यार्थी मित्रांनो थँक्यू व्हेरी मच जय हिंद विद्यार्थी मित्रांनो